आणि आज 350वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं शिवव्याख्याते प्रशांत देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करावा अशी भूमिका, अशी आग्रही मागणी पंतमंडळांनी, त्यांच्या मित्रमंडळांनी घेतलेली होती, त्याचं ऐतिहासिक आणि तत्कालीन राजकीय महत्व नेमकं काय होतं? राज्याभिषेक करावा याचं महत्व असं होतं की आज आपल्या मनात कदाचित असा प्रश्न निर्माण होईल की त्यावेळेसही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये शिवाजी राजे हे राजे म्हणून होते, मग त्यांनी जो राज्याभिषेक केला तो राज्याभिषेक दाखवण्यासाठी केला का, राजे म्हणून जगाला सांगण्यासाठी केला का, याच्या पाठीमागची भूमिका काय होती? तर याच्या पाठीमागची भूमिका ही होती की त्यांना मनापासून असं वाटत होतं की आपण हे जे राज्य कष्टानं निर्माण केलेलं आहे, येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी यांसारख्या अनेक मावळ्यांच्या त्यागातनं हे राज्य उभं झालेलं आहे, आणि मग आपल्या राज्याकडे बघताना, आपल्या सिंहासनाकडे बघताना आणि आपण निर्माण केलेल्या मावळ्यांच्या रक्तातून घामातून निर्माण झालेल्या या राज्याकडे बघताना जनतेच्या जनतेची जी मनं आहेत ती मनं डळमळीत होता कामा नयेत, त्यांना हे राज्य अनधिकृत वाटता कामा नये, त्यांना विश्वास वाटावा आणि अधिकृतरित्या या राज्यावर शिक्का मोर्तब व्हावा यासाठी हा राज्याभिषेक आहे, हे पहिलं कारण. दुसरं कारण अगदी थोडक्यात सांगतो की आजूबाजूच्या ज्या शाया होत्या, मग आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, मोगलशाही असेल, यापैकी कुणालाही असं वाटू नये की जमीनदाराच्या मुलानं काही किल्ले घेतलेत, बंडखोरी केलेली आहे, हे बंडखोरांचं राज्य आहे असं न वाटता हे राज्य कायद्याचं आहे, हे राज्य नीतीनियमांचं आहे, याला शासन व्यवस्था आहे आणि आमच्या राज्याकडे आजूबाजूच्या शायांनी तितक्याच सन्मानानं पाहावं, हे दुसरं कारण. जे सनदा दिल्या जातील, वतनं दिली जातील किंवा जमीन जुमला म्हणून जे काही दिलं जाईल, कसं असतं, एका राजानं जे दिलं तो जरी मृत्यू पावला तरी पुढच्या राजाकडे ते मागचे अधिकार आणि त्यांनी दिलेल्या गोष्टी अधिकृत मानल्या जातात, पण त्याच्यासाठी छत्रपती हे पद धारण करणं गरजेचं आहे आणि यामध्ये सुद्धा शिवरायांची जनतेचं कल्याण हीच भावना होती. जसं तुम्ही आता वेगवेगळ्या शाह्यांचा उल्लेख केलात, ज्यावेळी राज्याभिषेक संपन्न झाला त्यावेळी सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर तो होता दिल्लीमधला औरंगजेब. कारण का दख्खनमधल्या बऱ्याचशा शाह्यांचा निपात शिवाजी महाराजांनी केलेला होता. मग दख्खनमधल्या शाह्यांचा निपात झाल्यानंतर औरंगजेबाला शह देण्यासाठी किंवा दिल्लीला धक्का देण्यासाठी म्हणून हा राज्याभिषेक किती महत्वाचा ठरला? दिल्लीला धक्का देण्यासाठी राज्याभिषेक हा महत्वाचा झाला, कारण लक्षात घ्या राज्याभिषेक महाराष्ट्रात होतोय, राज्याभिषेक रायगडावर होतोय, हे राज्य फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नव्हतं, त्याचा विस्तार जरी तुम्ही महाराष्ट्र इतका धरला तरी या राज्याभिषेकानं उत्तर प्रदेशमधला माणूस सुद्धा आनंदी होणार होता. राज्याभिषेक रायगडावर होत होता आणि उत्तर प्रदेशातला कवी भूषण जो आहे तो कवी भूषण आनंदानं गात होता की इंद्रजिमी जम्ब पर वाडव सुहंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है, पौनबरी बाह पर संबुरति नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है, दावद्रुम दुंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है, तेजतम अंश पर कानजिमी कंस पर त्योमलेच बंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. त्या कवी भूषणच्या जवळ औरंगजेब होता पण तो कीर्ती गात होता रायगडावरच्या राजांची, म्हणजे हा राज्याभिषेक फक्त महाराष्ट्रापुरता नव्हता, हा राज्याभिषेकानं औरंगजेबाला आव्हान दिलं होतं, कारण त्यावेळेस हिंदूंचं असलेलं हे एकमेव राज्य स्थापन झालं होतं आणि त्याच्यामुळे औरंगजेब अस्वस्थ झाला होता, औरंगजेबाला हे कडवं आव्हान होतं आणि त्याच्यामुळेच तो अस्वस्थ होता, त्यामुळे औरंगजेबाच्या शाहीला आव्हान देण्याच्या दृष्टीनं हा राज्याभिषेक पण महत्वाचा होता. आणि अजून एक वैशिष्ट्य बघा काय, जो राज्याभिषेक रायगडावर झाला तो रायगड असा आहे आणि अशा सह्याद्रीच्या रांगांमध्ये लपलेला आहे, असा दुर्गम आहे की तो औरंगजेबाबद्दल तुम्ही विचारलत म्हणून सांगतो की तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष इथं राहिला, 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, प्रचंड तोफखाना घेऊन आला, पण त्याची हिंमत झाली नाही की राजांच्या राजधानीचा रायगड पाहावा किंवा रायगडाच्या जवळपास देखील जावं, रायगडाच्या पासंगालाही औरंगजेब आला नाही, इतका रायगड दुर्गम ठिकाणी राजधानीचं ठिकाण राजांनी केलं होतं.
तुम्ही रायगडाचा उल्लेख केलात, मला असं वाटतं शहाजी महाराजांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की तख्तास जागा हीच करा. प्रशांत सर, की आत्तापर्यंत असं होतं की आपण साधारण शिवराज्याभिषेकापर्यंतचे शिवाजी महाराजांचे पराक्रम पाहतो, ऐकतो, त्याचे गुणगान करत राहतो, पण राज्याभिषेकानंतरचा काळ हा सुद्धा स्वराज्यासाठी सुवर्ण काळ होता. राज्याभिषेकानंतरचा शिवाजी महाराजांचा पराक्रम सुद्धा तेवढाच दैदिप्यमान होता, त्याबद्दल थोडंसं सांगाल का? हो, कारण राज्याभिषेकानंतरचा जो महत्वाचा आहे आणि ती म्हणजे कर्नाटकची मोहीम आहे, जिंजीचं राज्य राजांनी घेतलेलं आहे आणि कर्नाटकचं राज्य हे तर महाराष्ट्रापेक्षाही मोठं आहे. आणि हा काळ का महत्वाचा आहे, बघा, राजे पावणे दोन वर्ष स्वराज्यापासून लांब आहेत, कर्नाटकाच्या मोहिमेवर आहेत, पण राजांची दूर. आणि सगळ्यात महत्वाचं की त्या पावणे दोन वर्षामध्ये इथे बंडखोरी होत नाहीये, जिंजीपर्यंतचा प्रदेश आपण घेतलाय आणि नंतर राज्य टिकवण्याच्या दृष्टीनं ही कर्नाटकची मोहीम का महत्वाची आहे तर तुम्ही लक्षात घ्या, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा रायगडाला वेढा पडलेला असतो आणि तेव्हा जेव्हा राजारामाची सुटका रायगडावरून येसूबाई मोठ्या मनानं जेव्हा राजारामांची सुटका करतात तेव्हा राजाराम जिंजीला जातात आणि तिथून मराठ्यांचं राज्य औरंगजेबाविरुद्धची लढाई जिंजीवरनं चालू राहते, जिंजीवरनं औरंगजेबाच्या विरुद्धचा संघर्ष चालू राहतोय आणि हे जिंजीचं राज्य राज्याभिषेकानंतरच राजांनी मिळवलेलं आहे. या राज्याभिषेकानंतर राजांच्या या ज्या म्हणजे सगळ्यात महत्वाची ती राज्याभिषेकानंतरची कर्नाटकची असलेली मोहीम आहे, ज्याला आपण दक्षिण दिग्विजय असं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य हे शून्यातून उभारलं हे आपण अनेकदा ऐकलंय, आपण बोललोय. ते त्यांना वारशा हक्कानं मिळालेलं नव्हतं, वारशा हक्कानं मिळाली होती ती पुण्याची जहागिरी. तेव्हाचा काळ पाहिला तर एक स्वयंभू राजा तत्कालीन सगळ्या शाह्यांच्या नाकावरती टिचून स्वतःचा शिवराज्याभिषेक करून घेतो, याकडे तत्कालीन राजकीय निरीक्षक आणि इतिहासकारांनी कसं पाहिलं होतं, आजच्या दिवसाचा उल्लेख बखरांमध्ये नेमका कसा दिसून येतो? आजचा दिवस आणि आजच्या दिवसाचा उल्लेख म्हणजे तुम्हाला सांगू का, आजचा शिवराज्याभिषेक सोहळा, आजचा दिवस हा भारतीयांची अस्मिता, प्रत्येक हिंदू मनाची, एतत दिशेयांची अस्मिता आजच्या दिवसानं जोपासली गेली आहे. आणि तुम्ही मगाशी नाकावर टिचून म्हटलात तर मला सगळ्यात काय आत्ता आठवतं माहिती आहे, म्हणजे जेव्हा माझ्यासमोर शिवराज्याभिषेक सोहळा दिसतो, रायगड दिसतो, तेव्हा मला 350 वर्षापूर्वीचं काय आठवतं आणि मनाला आनंद कशासाठी होतो की बघा, पुढे 150 वर्ष आपल्या भारतावर, हिंदुस्थानवर ज्या इंग्रजांनी राज्य केलं, भारताला गुलामगिरीत टाकलं असं म्हटलं जायचं की इंग्रजांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता, पण त्या इंग्रजांचे पूर्वज आजच्याच दिवशी राजांच्या समोर झुकले होते, वाकले होते आणि हे ज्या ठिकाणानं पाहिलं ते ठिकाण म्हणजे रायगड आणि हे ज्या दिवशी घडलं तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. अहो, या सोहळ्यानं आम्हाला आपण विजयी होऊ शकतो. आजूबाजूची परिस्थिती अत्यंतिक प्रतिकूल आहे, समोरचा शत्रू तगडा आहे आणि असं असताना सुद्धा अनेक संकटांवर मात करून आम्ही विजय मिळवू शकतो, आम्हाला विजयाचा इतिहास निर्माण करता येऊ शकतो असा विश्वास इथल्या मनांना दिला आणि पुढे पुढे लाखो वर्ष हा इतिहास, हे राजेपण, हे फक्त राजांचं राजेपण नाही. सर, तुम्ही आता जो सगळा उल्लेख केला तो उल्लेख ऐकत असताना मला जाणता राजा या नाटकातल्या चार ओळी आठवल्या. झुकल्या तम्हा मशाह्या करभार अर्पिताती, मुद्रा शिवस्य भद्रा सविनम्र मानताती. या दिवसाचा उल्लेख करायला या चार ओळी खूप पुरेशा आहेत. सर, आपले मनापासून आभार, आपण वेळ दिलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.